आणखी एक महत्वाची बातमी, 80% लोक अजित पवारांसोबत असले तरी पुरोगामी विचारांचे 100% लोक हे साहेबांसोबतच आहेत असा पलटवार आमदार रोहित पवार यांनी केलाय. पक्षातले 80% लोक अजित पवारांसोबत आहेत, मग पक्ष चोरला असं का म्हणता, अशी टीका सुनेत्रा पवार यांनी केली होती. आणि त्यावर बोलताना रोहित पवारांनी हे प्रत्युत्तर दिलंय. बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि त्यामुळे सध्या बारामतीमध्ये राजकीय वातावरण तापलंय. आणि लोकशाही जर असेल तर जेव्हा दादांनी ही भूमिका घेतली तेव्हा दादांबरोबर जी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असलेली मंडळी होती ती जवळजवळ किती टक्के दादांबरोबर आली? 80% लोक. मग जर लोकशाही जर असेल, 80% जर लोक दादांबरोबर असेल आले असतील तर मग इथे पक्ष चोरला किंवा चोरून नेला किंवा चुकीचं वागलं असं कुठं प्रश्न आहे? तसंच कोल्हापूरचे नेते आज जे सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या कंपनीला जो करार मिळाला फक्त मध्यस्थी कंपनी त्यांची टाकण्यात आली आणि त्यांना तिथं 150 ते 200 कोटीचा फायदा दलालीमध्ये झाला हे सिद्ध पेपरवर होत आहे. 80% लाभार्थी अजितदादांबरोबर असतील पण 100% पुरोगामी विचाराचे शिवशाहू फुले आंबेडकरांचे जे नागरिक आहेत जे कार्यकर्ते आहेत जे खऱ्या हाराचे पदाधिकारी आहेत ते सर्व आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत.